नमस्कार सर्व आयटीआयच्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षणार्थ्यांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मेकॅनिक ट्रॅक्टर यामध्ये स्वागत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल मधील चॅप्टर क्रमांक 2 माहिती तंत्रज्ञान साक्षरता यामधला टॉपिक 2 म्हणजेच विंडोज यावरील क्वेश्चन्स आणि आन्सर बघणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला, जो आपला सेकंड टॉपिक आहे विंडोज। बघा, प्रश्न क्रमांक 1, रिकामी जागा ही सर्वात प्राथमिक आज्ञावली संगणक सुरू करताच काम करू लागते। पर्याय आहेत ए प्रणाली सॉफ्टवेअर, बी ऑपरेटिंग सिस्टीम, सी सिस्टीम ऑपरेशन्स आणि डी कुठलीही नाही। तर ऑप्शन याच्यामधलं जे आन्सर बरोबर आहे ते ऑप्शन बी ऑपरेटिंग सिस्टीम। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पुढचा, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच रिकामी जागा। ऑप्शन आहे ए डाटाबेस, ऑप्शन बी सिस्टीम सॉफ्टवेअर, ऑप्शन सी हार्डवेअर आणि ऑप्शन डी प्रिंटर्स। तर याचं जे आन्सर बरोबर आहे ते आहे ऑपरेटिंग सिस्टीम, सॉरी सिस्टीम सॉफ्टवेअर। ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच काय होते? सिस्टीम सॉफ्टवेअर। प्रश्न क्रमांक 3, कोणतेही सॉफ्टवेअर की जे रीड ओनली मेमरी म्हणजेच रॉम या फॉर्म मध्ये साठवली जाते त्याला रिकामी जागा म्हणतात। ऑप्शन आहे ए हार्डवेअर, बी सॉफ्टवेअर, सी फर्मवेअर आणि डी सिस्टीम सॉफ्टवेअर। तर याचं जे आन्सर बरोबर आहे ते आहे ऑप्शन सी फर्मवेअर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, चुंबकीय उपकरण की जे क्रमशः माहितीचे वाचन करते त्याला रिकामी जागा म्हणतात। पर्याय बघा, ए मॅग्नेटिक टेप, बी हार्ड डिस्क, सी फ्लॉपी ड्राईव्ह आणि डी सी डी रॉम। तर याचं उत्तर जे बरोबर आहे ते ऑप्शन ए मॅग्नेटिक टेप। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी एक युटिलिटी सॉफ्टवेअर आहे। तर बघा, ऑप्शन आहे ए MS Excel, बी ऑप्शन MS Word, सी ऑप्शन MS Windows 95 आणि ऑप्शन डी अँटीव्हायरस। तर बघा काय म्हणतात, क्वेश्चन जो आहे खालीलपैकी एक युटिलिटी सॉफ्टवेअर आहे, तर ऑप्शन डी जो आहे तो बरोबर आहे अँटीव्हायरस। क्वेश्चन क्रमांक पुढचा, संगणकामध्ये सरळपणे रिकामी जागा उपयोगात आणली जाते। तर ऑप्शन आहे ए इंग्रजी भाषा, बी उच्चस्तरीय भाषा, सी यंत्रभाषा आणि डी प्रमुख भाषा। तर बघा, याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन सी बरोबर आहे, यंत्रभाषा म्हणजे मशीन लँग्वेज। त्यानंतर पुढचा प्रश्न, कॅपिटल डी ओ एस म्हणजेच रिकामी जागा। तर बघा, ऑप्शन आहे ए डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम, ऑप्शन बी डबल ऑपरेटिंग सिस्टीम, ऑप्शन सी डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऑप्शन डी डेस्क ऑपरेटिंग सिस्टीम। तर बघा, असे जे क्वेश्चन आहे हे पेपरमध्ये बरेचसे विचारले जातात, ज्याच्यामध्ये लॉंग फॉर्म किंवा त्याचा जो मिनिंग आहे तो विचारला जातो। तर याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन सी बरोबर आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे डी ओ एस। क्वेश्चन क्रमांक पुढचा, विंडोज ही रिकामी जागा आहे। आता ज्या लोकांनी कम्प्युटर वापरलेला आहे किंवा कम्प्युटरबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना विंडोजबद्दल माहिती आहे। तर बघा, पर्याय दिलेले आहेत ए ऑपरेटिंग सिस्टीम, बी जी पी यू, सी सी पी यू आणि डी कंट्रोल युनिट। तर याचं जे आन्सर बरोबर आहे ते आहे ए ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजेच विंडोज काय हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, डेस्कटॉप हा रिकामी जागाचा भाग आहे। पर्याय बघा, ए डॉस, बी
विंडोज, सी व्हायरस आणि डी प्रिंटर। तर याचं जे आंसर बरोबर आहे ते आहे ऑप्शन बी विंडोज। त्यानंतर पुढचा प्रश्न, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम रिकामी जागा नियंत्रित करते। तर ऑप्शन आहे ए संगणकाचे सर्व भाग, बी फक्त हार्ड डिस्क व कीबोर्ड, सी फक्त हार्ड डिस्क कीबोर्ड आणि मॉनिटर, आणि ऑप्शन डी फक्त माउस आणि मॉनिटर। तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे संगणकाचे सर्व भाग, म्हणजेच विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम काय करते संगणकाचे सर्व भाग नियंत्रित करते, कंट्रोल करते। पुढचा प्रश्न, विंडोजमध्ये सर्व सेटिंग्स व फाईल सुरक्षित म्हणजे सेव ठेवण्यासाठी सांगणे की ज्यामुळे संगणक बंद करता येईल त्याला रिकामी जागा म्हणतात। ऑप्शन आहे ए क्लोज डाऊन, ऑप्शन बी शट डाऊन, ऑप्शन सी टर्न डाऊन आणि ऑप्शन डी पुट ऑफ। तर याचं जे उत्तर बरोबर आहे ते आहे ऑप्शन बी शट डाऊन। पुढचा प्रश्न, जेव्हा विंडोजमध्ये काम करावायचे असते तेव्हा पडद्याच्या म्हणजे स्क्रीन मागच्या भागाला रिकामी जागा म्हणतात। तर बघा ऑप्शन आहे ए डेस्कटॉप, ऑप्शन बी फ्रंट स्क्रीन, ऑप्शन सी डेस्क व्ह्यू आणि ऑप्शन डी स्क्रीन व्ह्यू। तर याचं जे उत्तर बरोबर आहे ते आहे ए डेस्क टॉप। त्यानंतर विंडोजचा जो शेवटचा क्वेश्चन आहे, संगणकातील सॉफ्टवेअर हे ऑप्शन आहे ए हार्डवेअर मशीनच्या क्षमतांचा विकास करते, ऑप्शन बी मध्यवर्ती संस्करण केंद्राचा वेग वाढविते, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही करते आणि ऑप्शन डी वरीलपैकी काहीही करत नाही। तर याचं जे उत्तर बरोबर आहे ते आहे ए ऑप्शन हार्डवेअर मशीनच्या क्षमतांचा विकास करते। तर बघा आज आपण विंडोजवरती क्वेश्चन पाहिलेले आहेत, विंडोजवरती एवढेच क्वेश्चन आहेत। याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर कमेंट्समध्ये विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल। आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।